कुछ तो बोल दे, तेरे से शुरुआत करते हैं। आम्ही बघा आज कुठे आलोय दोघी जस्ट, आम्ही मस्त पैकी असे, माझा आवाज येतो तुम्हाला फ्रेंड्स। मम्मी वाला एक किती दोन टॉप घेतले आणि दोन हो, आणि आम्ही छान आता शॉपिंगला आलोय फ्रेंड्स। तुम्ही बघताय आम्ही कुठे आलो आज, एफ सी रोडलाच आलो आहे, पण आज जरा मस्त शॉपिंग झालेली आहे फ्रेंड्स। आम्ही आता जस्ट वेस्ट साईडमध्ये आलो आहोत एफ सी रोडला पाहण्यासाठी। जर आवडला तर राधाला एक छानसा टॉप घेणार आहोत। राधा पाहती आहे, काय दिसत आहे का? ॲक्च्युली शॉपिंग झालेली आहे पण जस्ट बघायला आलो आहे। आणि हे बघा किती सुंदर कलेक्शन आहे इथे फुटवेअर्सचं। ॲक्च्युली राधाला एक शूज घ्यायचा आहे, तो पण पाहणार आहोत ये चांगला आहे का। जर चांगला मिळाला तर छान, तर घेणारच आहे आज। ॲक्च्युली आम्ही काही शॉपिंगसाठी बाहेर आलेलो नाही आज, पण जस्ट हिला आवडलं आहे, खूप खूप आवडले, मग तिने तिथे शॉपिंग केली आहे। आणि वेस्ट साईडमध्ये काय आज जास्त खरेदी केली नाही आम्ही, कारण शॉपिंगसाठी आलेलोच नाही आहे। राधाला एक टॉप घेतला आहे, वेस्ट साईडमधून एक टॉप घेतला आहे, आणि एफ सीला एक टॉप मिळाला आहे आम्हाला, खूप छान मिळाला आहे राधासाठी। काय फिरतो आता आम्ही मस्त मस्त, आता छान थोडा वेळ इथे दोन शूज घेतले, कारण एक साईडमध्ये एकदम मस्त शूज मिळाले तिला, म्हणजे तिला जसा हवा होता तसा शूज मिळाला आहे ना। वेस्ट साईडमध्ये खूप छान मिळाला आहे, बऱ्यापैकी। अच्छा, बरं, पप्पांबरोबर पण अजून शॉपिंग, पप्पांसारखा शूज हवा आहे तिला, त्यामुळे त्या पप्पा आणि दोघं जण आता परत म्हणजे काही एवढं शूज घालणारच का त्यावेळेस। हां, आणि अजून भरपूर खरेदी केलेली आहे ह्या मुलीने, बघा हीच तिची भरपूर खरेदी झालेली आहे। आणि आता आमचा प्लॅन चालला आहे काहीतरी खायचा किंवा रस पैसा खाऊ शकतो आम्ही, एक दिवसाचं रस पिणारे किंवा काहीतरी खाणारे, कारण आज एवढं गरम होत नाही आहे बाहेर, खूप छान वाटतं जर रस पिऊ शकतेस विदाऊट आईस वगैरे। आणि अजून फ्रेंड्स आमचं मस्त फिरणी चाललेले आज छान, बरेच दिवसातून ॲक्च्युली आम्ही बाहेर आलो फिरायला आज, म्हणजे शॉपिंगसाठी। लग्नाची शॉपिंग संपली आता आमची, पण आता आमची बाकीची नॉर्मल शॉपिंग सुरू झालेली आहे, लग्नाची शॉपिंग भरपूर झालेली आहे सगळ्यांची। तर भेटूयात फ्रेंड्स, बात झाली राधिका शॉपिंग। मागे बघा फ्रेंड्स, मागे वेट साईड पण आहे, वाघ बकरी वगैरे सगळे छान छान कॅफे आहेत मागे, काय आहे आता आम्ही असं छान इथे बसलेलो आहे। पप्पांना फोन केलाय माहित आहेत का? हा, मग आता आम्ही तुझ्या पप्पांची थोड्या वेळ वाट पाहणार आहे, आणि मग तिथून पुढे बघूयात काय आता त्यांची काय दोघांची शॉपिंग असणार आहे, मग ती शॉपिंग करून आम्ही घरी जाणार आहोत। आम्ही काहीतरी खायला जाणार आहोत, म्हणजे काहीतरी आज एवढं गरम होत नाही आहे, पण आता खूप तहान लागली आणि भरपूर फोटोशूट झाला आहे इकडे, भरपूर भरपूर, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ तिथे काढता आला नाही जास्त, तर आमचे फोटोशूटमध्येच वेळ गेलेला आहे खूप। आणि आज खूप गर्दी आहे वीकेंडमुळे एफ सी रोडला नेहमीप्रमाणेच, पण काहीतरी छान मिळतंच तिथे एफ सी रोडला, असं आहे ना राधा? राधाला तर खूप काय काय मिळालं आहे, तुम्ही तर पाहिलंच असेल फ्रेंड्स, शूज काय टॉप काय। आता मम्मा तर म्हटली आहे मला की आपण रस पहिला जाऊया, काय माहिती कितपत खरं आहे कितपत खरंय, कारण ती कधीच नेत नाही बाईज मला कुठे बोलते। थांब 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 एक मिनिट थांब फ्रेंड्स, तुम्ही परवाचा का ह्याच्या आधीचा जो ब्लॉग बघितलाय लास्टवाला किंवा त्याच्या आधी पण असेल काय सांगता येत नाही, त्यात तुम्ही आम्ही राधाला कुठं गेलेले काय खायला घेत गेलो होतो आम्ही ते सांगा जरा। आईस्क्रीम एवढं मोठं ते पण संपता संपत नव्हतं ते आईस्क्रीम, आणि ओवर म्हणते की काय वर बोलते मला की मला रस प्यायला नेत नाही आहे, अवघड आहे मग राधा। एक तर एवढी मोठी शॉपिंग झाली आज मॅडमची, मॅडमनी कुठं आला पाहिजे काय शॉपिंग, मला अजून घ्यायचं होतं त्या कुणीतरी मला घेऊन, तुला किती घेतलं तरी कमी कमीच आहे, चार कमी घ्यायचं
हो चल घे उड्या चला. रस छान वाटतो पहिला उलट सगळ्यात जास्त पाणी एकदम असं फ्रेश होतं रस पिल्यानंतर. आणि कधी आलो आम्ही ते आता त्यांचा खरंच खूप छान आहे रस एकदम मोठ. हो माय गॉड फ्रेंड्स, आता आम्ही आत्ता एवढ्यातच घरी पोचलेलो आहोत. मस्त फिरून आलो आहे आणि दोन तीन कामं पण होती ते पण केलेली आहे. आत्ता येता येता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस पिऊन आलो, कारण खूपच तहान लागली होती. आणि मला तर बाबा आयस्क्रीम वगैरेपेक्षा रस आवडता. ॲक्च्युली आम्ही ज्यूसवाले आहेत, त्यांच्याकडे गेलो होतो पण ते आज नेमकं बंद होतं. फ्रूट ज्यूस खूप छान मिळतात त्यांच्याकडे, फ्रेश एकदम फ्रेश मिळतात. आणि हे बघा, ही बघा आमची पोर, ही कशी त्रास देते. काय रे जेनुडी, आलो की आम्ही घरी आता. हे बघा फ्रेंड्स, हे बघा ही पोर, ही बघा कशी त्रास देते. जेनी बॉल घेऊ तुझा, दे मम्माला बॉल. आता राधाची शॉपिंग राधा बघतीये, आता काय काय तिचं घेतलेलं आहे ते घालून बघतीये एक मिनटं. पण राधाला मला दाखवते मी एक मिनटं फ्रेंड्स, एकच मिनटं राधाची शॉपिंग बघा आता फक्त तुम्ही. हे बघा फ्रेंड्स, हे बघा राधा, हे पण तिने घेतलेले आहे आत्ता तिथं. ते काय अवघड आहे आता, ते सांगायलाच नको तिचं, आता काय सांगू शकत नाही मी. हो छान दिसतंय. हे आत्ता घेतलेले शूज, हे बघा छान दिसत आहेत राधा, खूप सुंदर दिसत आहेत. आता तर खूपच भारी दिसतोय फ्रेंड्स. अशी आमची आजची छोटीशी राधाची शॉपिंग झाली. मला काय घ्यायचं होतं ते मिळालं नाही आहे. आता मी संध्याकाळी आमच्या आहोंना घेऊन जाणार आहे आता घ्यायला, कारण ते मला हवंच आहे. पण ते तिथं मिळालं नाही मला, तर आता मग आम्हाला खूप कंटाळा आला ॲक्च्युली तिथं थांबून, कारण वातावरण असं पडलं आहे की ज्या ऊन पण नाही आहे आणि हे पण नाही, एवढं गरम होत होतं बाहेर. तसं बरं वाटलं, कारण जिथं आम्ही बसलो होतो मग अशी तिथे छान वारं येत होतं, पण नंतर गाडीवरती खूप हे झालं, कंटाळा आला त्यामुळे. वाव, बघू इथे ये राधा, मारून दिसतेस. मी पण काहीतरी घेऊन येते असं वाटायला लागलं तर राधाची शॉपिंग बघून. हो ना, मला पण आता शॉपिंग करण्याची इच्छा झाली आहे राधा, मला पण हवं आहे काहीतरी. तर इकडे थोडी, वाव खूप छान दिसतोय, कलर खूप सूट करतो तुला. हा अशी राधाची सुंदर शॉपिंग झालेली आहे, छान दिसतोय ना, खूप छान दिसतोय, खूपच सुंदर अप्रतिम दिसतोय, अप्रतिम खूप छान दिसतोय. आम्ही जरा फ्रेश होतो, मस्त आवडतो. आणि फ्रेंड्स लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. बाय फ्रेंड्स, असेच भेटूयात. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर कुणी सबस्क्राईब करा नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील, कारण इथून पुढचे ब्लॉग खूप भारी भारी आणि खूप छान असणार आहेत. तर बघायला विसरू नका फ्रेंड्स. बाय, थँक्यू.